या लग्नाच्या रात्रीच मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालेलं आहे. म्हणजे अगदी आज सकाळी मी जेव्हा एअरपोर्टवरती उतरलो, भाऊनी मला पिकअप केलं, तेव्हाही मी एका मॅरेज ब्युरोमध्ये लग्न करण्यासाठी जातो हेही मला माहीत नव्हतं. असो, ते लग्न झाले म्हणल्यावरती या सगळ्या गोष्टी बोलण्यात काय अर्थ आहे? तुझे वडील अमेरिकेत राहतात, खूप श्रीमंत आहेत असं ऐकलंय. नाही असू देत, पण म्हणून या पैशाचा श्रीमंतीचा मास कधी माझ्यासमोर करायचा नाही, मला आवडणार नाही ते. सुदैवाने म्हण किंवा दुर्दैवाने म्हण आपलं लग्न झालंय, पण तरी एक नवरा म्हणून अधिकार गाजवायला कधी येऊ नकोस, मी सहन करणार नाही. मी मुक्त मोकळा माणूस आहे, या लग्नाच्या झंझळीत मला कधी पडायचं नव्हतं. एनिवे, इस्टेट आजची जायला नको म्हणून मी काळी आहेस का गोरी आहे यांना बघता लग्न केलं. असो, निदान चेहरा तरी दाखव आता. मी नाही जाणार तुम्हाला असं एकट्याला सोडून. तू माझ्या माईकडे येतोय, त्याला काही करून कटव जा. अरे पण राजेश पाटील तिकडे, त्याला पैसे द्यावं तर जा. आणि काय, दोन तास इथे येऊ नको, मी तुला आम्हाला भेटतो जा. अरे पण जाणार तू होशील माझा आधार. राकेश, मला तुझा आधार हवाय करू. राकेश, मला तुझा आधार हवाय. तुम्ही करुणा प्लीज नाही म्हणू नकोस, मला तुझा आधार हवाय. तुम्ही सोडा मला. करुणा, तुझं प्रेमच आता मला फक्त मरणापासून परावृत्त करू शकतं. राकेश, काय करताय तुम्ही? मरणापासून प्रेम तुझ्या माझ्या आयुष्यात आली पहिली मुलगी असतो, खरंच विश्वास नाही माझ्या करुणा. करुणा, बघ माझ्या डोळ्यात आणि सांग मी आवडत नाही तुला. सांग ना. राकेश, तुमचा स्वभाव आवडतो मला, पण म्हणजेच मी आवडतो की नाही? म्हणजेच मी आवडतो की नाही? मग कशाला घाबरायचं? करू ना, नाही सोडा मला. असं राकेश, सोडा मला. लग्न करशील माझ्याशी? मला सोडा, मला माझ्या आईकडे जाऊ द्या. तुला बोललो नाही तर लग्न करीन म्हणून, मग कशाला नाटक करते? सोडा. राकेश,
मला मारलंस? राकेश अग्निहोत्रीला मारलंस? मला नाही म्हणतेस ना तू? मेरी सू मेरी सू राकेशला जर काही एखादी गोष्ट मिळाली नाही ना दरवाजा उघडा तर ती दुसऱ्या कोणालाही तो मिळवून द्यायचा कळलं दरवाजा उघडा आई डिस्टर्ब का असतो मॅडम मी खोटारडा आहे आय एम सॉरी मी आज खोट बोललोय वडिलांना हार्ट अटॅक आला असं सांगून कुमार सरांकडनं 30,000 रुपये घेतलेत मी अरे पण हे असं का केलं असतो पहिलाच होता माझा वडिलांना भाड्याने दुकान घ्यायचंय त्यासाठी डिपॉझिट भरायला 30,000 रुपये हवे आहेत ते नाही आहेत गेले बरेच दिवस घरामध्ये ह्या गोष्टीवरून वाद होत आहेत आणि म्हणूनच या सगळ्याला वैतागून मी आज खोटं बोललोय बघ विनय तू चुकलायस आहे नक्की तुला तुझ्या बाबांच्या आजारपणाचं असं खोटं कारण नको होतं द्यायला अरे तू माझ्या बाबांना खरं सांगितलं असतंस ना तरी त्यांनी दिले असते तुला पैसे एनिवे तुला तुझी चूक कळली ना ते महत्वाचं मॅडम मोठ्या साहेबांना कळेल तेव्हा डोंट वरी तशीच जर वेळ आली तर मी बोलेन बाबांशी मॅडम माझं खरंच चुकलंय मी हवं असेल तर सगळ्यांची क्षमा मागायला तयार आहे मी म्हटलं ना तुला मी बघून घेईन राकेशच्या लग्नात विशाखा वहिनीने तुझ्या घरच्यांचा जो काही अपमान केला होता तो इतक्या सहज विसरता येणं शक्य नाहीये आय नो मी तुला खरंच सांगते त्या दिवशी जे काही झालं त्यासाठी मला अजूनही वाईट वाटतंय इनफॅक्ट मी आजही तुझ्या आईबाबांची पुन्हा एकदा माफी मागायला तयार आहे जाऊ दे ना मॅडम कशाला पुन्हा त्याच त्याच गोष्टी उघडण्यात अर्थ आहे आणि तसंही तुम्ही माझ्या बाबांची कितीही माफी मागितलीत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण दिनकर परांजपेंच्या राज्यात गुन्हेगाराला फक्त शिक्षा असते क्षमा नाही आणि आई तुमच्यावर नाही माझ्यावर रागवली आहे का माझ्या एका फाईलमध्ये एक फोटो सापडलाय तुमचा
आय एम सॉरी, एक्सट्रीमली सॉरी मॅडम. मी तुमच्याबद्दल विचार करणं हे योग्य नाही, हे विसरलोच होतो. पण खरं सांगू, माझ्या मनाला असं काही वाटणं हे तुमच्या इतकंच माझ्यासाठी अनपेक्षित आहे. मी कायम तुमच्यात एक मैत्रीण बघत आलो, चांगली मैत्रीण जी मला समजावते, मला समजून घेते, गरज पडल्यास रागावते सुद्धा, तितकाच आधारही देते, जिला माझ्या मनातलं सगळं काही सांगावं असं वाटतं, जिच्याशी खरं बोलावं असं वाटतं, अशी मैत्रीण जिने माझी आर्थिक उंची, माझा स्टेटस हे न बघता माझ्यातल्या माणसाशी मैत्री केली, अशी एक मैत्रीण बघत आलो तुमच्यात. या सगळ्यात मी कधी वाहवत गेलो हे माझंच मला माहीत नाही. आपल्यातल्या अंतराचा विसर पडला होता मला. मॅडम, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. हे सगळं प्रामाणिकपणे तुमच्याशी बोलावं असं वाटलं म्हणून बोललो. तुम्हाला राग आला असेल तर ह्यापुढे मी तुमच्यासमोर कधीही येणार नाही. हवं असेल तर नोकरी सोडेन. माझी मोठी बहीण, बहीण काय, खरं तर ती माझी आईच. माझ्या गिरीशात ह्याचं एका व्यक्तीवर खूप मनापासून प्रेम होतं. चिंतामण अग्निहोत्री त्या माणसाचं नाव. त्या दोघांचं प्रेम होतं, ते लग्नही करणार होते, पण केवळ पैशाच्या हव्यासा पोटी त्यांनी उर्मिला नावाच्या एका बाईशी लग्न केलं आणि माझ्या ताईला वाऱ्यावर सोडलं. त्यावेळेला गिरीजा ताईला चिंतामण अग्निहोत्रींपासून एक मुलगाही झाला होता. कुमार नाव होतं त्याचं. चिंतामण नावाने माझ्या ताईला फसवल्यानंतर ती अगदीच एकटी पडली होती. मॉडेलिंग म्हणून तिने स्वतःचं करिअरसुद्धा संपवलं. मी खूप लहान होते त्यावेळेला. मी जर लहान नसते ना तर कदाचित तिचं आयुष्यही संपवलं असतं. खूप प्रेम केलं होतं माझ्या ताईने चिंतामण अग्निहोत्रींवर आणि त्या माणसानं मात्र माझ्या बिचारा ताईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी सोडणार नाही त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना. त्या सगळ्यांना संपवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आणि त्या सगळ्याला मी सुरुवात केली कृष्णा अग्निहोत्रीपासून. त्यालाच धरून मी त्या अग्निहोत्रींच्या घरात शिरणार आहे. कृष्णाचा त्यांच्या घरावर आणि प्रॉपर्टीवर 50% हक्क आहे आणि तेवढा पुरेसा आहे माझ्यासाठी. ताईने खूप कष्ट केले, काही भोगलंय त्या सगळ्याचा हिशोब त्या अग्निहोत्री कुटुंबाला द्यावाच लागला. माझ्या ताईच्या सुंदर आयुष्याच्या थडग्यावर अग्निहोत्रींनी स्वतःचा महाल उभा केलाय, पण तो महाल नेसतो नाबूद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. या घरात येण्याचं स्वप्न तर पूर्ण झालं. आता तुम्हा सगळ्यांनाच कणाकणानं मारण्याचं स्वप्नही लवकर पूर्ण.